ते का थोडाही पुरवायचा नाही त्यात. भीमाला विचारवले काही चिंता करू नका, उद्या मी देवाला घेऊन येतो. जाऊ दे बाकीचे नाही म्हणतात, दोन चार दिवस कमीत कमी घेऊन येतो तो म्हणतोय. गेला पट्ट्याने उशाला का गदा घेतली, जो झोपला ना तर दुसऱ्या दिवशी 11 वाजताच उठला पंक्तीच्या टायमाला, नाला गदा घेऊन. म्हणले वाढलं का पात्र, आता काय हाणून घ्यावा का धर्मदादा. म्हणले कुठं देवाचा तपास नाही. म्हणले वाढलं का पात्र. म्हणले अहो तुम्ही पात्र तर तयार करा. पंक्तीमध्ये उभे राहिले, गदावरती फेकली. महाराज अशी भिरकावली गदावरती, तर गदा काय सामान्य होती, 60,000 खंड्याची गदा होती. 16 मणाचा एक खंडी, म्हणजे 16 पोते असतात ना, ते 16 पोते एकत्र जर केले की त्याला एक खंडी म्हणतात. अशी किती खंडीची गदा होती, 60,000 खंड्याची गदा. म्हणजे किती चुंगले झाले ते, किती पोते झाले, एक एक खंडीमध्ये 16 पोते. मग 60,000 पोते त्या हिशोब लावर का, 16 गुणिले बाबा श्याम बाबा किती होतात, 16 गुणिले 6 960,000. ते आपलं माझं कॅम्प्युटर बंद पडायला लागलं बरं का. जाऊ दे काय, एवढी मोठी गदावरती फेकली आणि त्या गदेला सांगितलं जर आता देवाला जेवायला घेऊन आली तर ठीक, नाही तर डायरेक्ट यायचं नाही तर मस्तकाचे दोन्ही भाग करून टाकायचे नारळासारखे. घटलं खाली डोकं बरा, गदावरून सुसू सुसू करत आली. देवाला चतुर्भुद्रूपाने वरतीवर प्रगट व्हावं लागलं, चतुर्भुद्रूपाने गदा धरली. अरे बाबा, अरे काय बोलायची पद्धत आहे का, एखादा फोन तरी लावायचे सारे एखादा तरी रिंगटोन पटकन फोन घेतला असताना. म्हणले अरे देवा जसं रोग तसं आवचे, आता कोणी म्हणते 3 दिवस आणि कोणी म्हणते 10 दिवस पण मला माहिती आहे इथेच आहे, कुठेही नदीचे आता तू प्रगट होणार आहे. मी बी एकदा दगड फेकला होता वर आणि देवाची वाट पाहिली होतं, नाकावर पडला नाक झेपून घेतलं. आपल्याला माहित ना प्रतिसृष्टी केली कोणी विश्वामित्राने, जयाची छाटी तापिंडाने दुसरी प्रतिसृष्टी तयार करायची. स्वतःचे लंगुटे काढले वरती फेकले, मला दुसरा सूर्य तयार करा. तसं तुम्ही बी आपण कीर्तनात फेटा फेकता आणि बिगर फेटाचं कीर्तन करता येणार नाही बरं का. सूर्या काय हरकत नाही, तशी श्रद्धा असेल. किती श्रद्धा असेल मला देवावर, तेव्हा त्याच्या संगतीमध्ये त्या संगतीचा फायदा होतो. जसं उदाहरणातून सांगतो, एखादं लहान लेकरू असतं एकुलते आणि गडगंज संपत्ती त्या मुलाला काही करा असं उलट पकडलं पायाला आणि लवकरच पाण्याची विहीर बावडी ती पाहिली, ते त्या पोराला असं हलवायचं त्या विहिरीवर, बाळू तुला टाकू पाण्यामध्ये. ते पोरग बापाकडे पाहून हसायचं. ते म्हणले का रे मी तुला पाण्यात टाकू का म्हणतो, तू खुशाला. तो म्हणले बाबा 1.5 एकर बाग आहे ते शहापूर हायवेला आणि त्याला एकटाच वारसदार आहे, तुम्हाला पाण्यात टाकणारच नाही मला माहिती म्हणले. कारण 1.5 एकरला वारसदार कुठे मग. एवढा मी स्वसा सौद्यावर, नाही 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 माझा देव आहे, मी त्याची भक्ती केली तर माझं सर्वस्व चालवणार. कायनी वाचनी मनाने संगती, मला संगती ही फक्त देहानीच घडली अशी पाहिजे नाही, तर खरी संगती आहे मला ती चिंतन. चिंतन चिंतन येतं द्रुपदा, आमच्या साधू संतांनी जंगल पाहिलं नाही का वारस असेल तिथे राहिले, त्या देवाच्या संगतीमध्ये राहिले. कारण परमात्मा अर्जुनानी नसे ऐसा कमळ ठाव असेल, ज्या असेल त्या परिस्थितीमध्ये देवाचा भाव जाणून त्यांनी भक्ती केली आणि त्याच्या संगतीमध्ये गेले. म्हणून त्यांनी विचार केला की आपल्याला सुद्धा आता भगवान परमात्म्याची संगती करायची. त्या 3 प्रकारच्या गोपिका होत्या आणि त्यांच्याकरता निर्गुण्य अवतार परमात्म्याने अवतार घेतला पुढे कारागृहामध्ये आणि सांगितलं मातृदेव भव सकळ तीर्थाचे धुरी धन्य माता पिता किंबहुना धनुर्धरातून मातेचे उदा जननी जन्मभूमीश्च स्वर्ग. भगवान प्रभू रामचंद्राचे उद्गार अयोध्येमध्ये पाऊल टाकत असताना जननी नंतर जन्मभूमी अशी आई महाराज तिचा पहिला उद्धार केला. जगाला सांगितलं कोणाची सेवा करा अगर न करा, पण पहिलं महाराज आईची सेवा करा. आईला दर्शन दिलं जीव शिवाचं ऐक्य झाला तिचा काला मिळाला तिला आनंद. वडिलांना सांगितलं नंदाच्या घरा, अरे बाबा बाहेर रक्ष पाळत ना मनाचे असे रक्ष पाळ आले सग नंदा गोकुळ
निबंध निघते. वेदरूपी मातेने सांगितलं आई आणि वडील हे खरे देव आहे, नंतर बाकीचे देव. पहिला आईचा उद्धार केला, नंतर आपल्या वडिलांचा उद्धार केला. उचारेला कमळापती पायीची बंधने गळते मुक्त झाले. पहिला संदेश जगावा दिला, जो मला डोक्यावर घेतो त्याचे मी बंधन नाही शिकवतो, जो मायेला डोक्यावर घेतो किती बंधन प्राप्त करून घेतो. आशा पास शेतैर बद्धा काम क्रोध हे सगळी बंधन त्याच्याकडे लावून देतो. विठाला अरे मोकळ झाले. पुढे गेल्यानंतर आपल्याला कथाभाग माहित आहे. यमुना माई आडवी आली, तिला पदस्पर्श केला. अरे जो जो परमात्म्याच्या संगतीमध्ये आला कोण होता तो? तो पशु होता का पक्षी होता का नर होता का नारी होता का चर होता का आचर होता का नदी होता का झाड होता का मुसळ होता का उखळ होता का चर होता का आचर होता का स्त्री होता का पुरुष होता काहीच प्रश्न नाही तिथे. जो जो परमात्म्याच्या संगतीमध्ये आला जड होता का चेतन होता हाही प्रश्न नाही. तो राक्षसाला सुद्धा मारून मोक्ष दिला. भक्ताराख हे पायापाशी दुर्जनाचे सुमारे तिशी त्याला परमात्म्याच्या संगतीमध्ये वैराने गेला. कुणी सख्य भक्तीने केला, कुणी आत्मभक्तीने, म्हणजे जशी तशी भक्ती असेल तसे तसे गेले आणि त्यांच्या जीवनामध्ये देवाची संगती घडली. जीवनामध्ये कृतार्थ झाले. पुढे गोकुळामध्ये गेल्यानंतर तर केवढा मोठा आनंद महाराज. रामकृष्ण ऐक्य प्राप्त करूनच सुखी होतोय. त्यांनी विचार केला की चला आता देवाकडे जायचं, आपण ज्याच्या करता आलो तो आपला परमात्मा आपल्या गोकुळामध्ये रांगू लागले. अंगणे रांगाय लागले कसे आणत होते सवंते पैसांते आया कृष्णाने मागे
गेले फार मला खबर का, त्या गोपिकेने विचार करा घरामध्ये सासू फरक आहे, आता पूर्वीच्या सासवान कडक सासवा, आता त्या सासवान सगळ्या सिरपट सासवा, आता कसल्या कडक, जिचं नाव सासू सुनेच्या डोळ्यातून दिवसा दोन आणायचे आसू तिला म्हणायची कडक सासू, आता काय सोने सासू मिळत, सुनेने आता म्हणलं की दिवसभर वाटेवर पंक्चर म्हातारी म्हातारीची उठायची काय ताकद सुनेच्या पुढं, सगळं खतरनाकच काम झालंय, पण पूर्वीच्या काळामध्ये फार सुना मारा घरातून बाहेर जायचंय सासूला विचारल्याशिवाय जाता येत नव्हतं, अजूनही बघा मला घराच्या बाहेर जायचं असलं तर घरच्या माणसाला विचारल्याशिवाय कधी मावली जाते का, पुरुष वर्गाचं काय नाही किती उंबरी बोला तिथे एका कीर्तनात असं सुंदर सांगितलंय काय मला त्यागाची मूर्ती त्यांची एका योगिया दुर्लभ त्याच्यात मी ते थोडस सांगितलं होतं, बाळाला त्रास होणं म्हणून महाराज अन्न ग्रहण करत नाही दिवसभर, सूर्यग्रहण चंद्रग्रहण असे सात आठ महिन्याचं जर बाळा असेल आई महाराज पाणी सुद्धा घेत नाही माझ्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून चंद्रग्रहणापर्यंत सूर्यग्रहणापर्यंत, हीच पाळी या बेट्याकडे असते त्याने बिडे तरी ओढले असते बरं का, पाणी तर काय पण बिडे तरी फुगले असतात विठ्ठलाच्या मातेच्या जीवनामध्ये त्या गोकुळीच्या गवळणीमध्ये होता परमात्मा करता आपण आलोय महाराज सासूला सांगितलं मला जायचंय डोका अंदा घेतला दिवशी त्याला विचारू वेड्यासारखं पुरे पुरे चांगले तर का बरोबर थाप देतात काय म्हणतात थाप द्या म्हणले की ते धूम वाजवतात ते पुरी काय तुम्ही त्याचा फरक करत नाही एवढा फरक आहे परमात्म्याला पाहिल्यानंतर काय तिच्या जीवनामध्ये झालं तिच्या मनाची तळमळ पाहिली परमात्मे दर्शन दिलं तळवे तळ हात टेके येतात आणि मग मात्र तिचं जीवशवाच देवाची संगती घडली काय त्या संगतीचा परिणाम झाला मन हे मनोरपणे चाललेले राहिले का चित्ताचे चैतन्य झाले आता कोठे जावे मनात पाहिला पाहिला नंदाचा शिल्लक राहिले नाही चित्त चोरी रे नंदाच्या आनंद रे सावळे रुपडे चोरटे चित्ताचे मृदू सभाजे नवणे तशी सज्जन त्या चित्ताचं हरण केलं आणि मग त्याच्या जीवनामध्ये ती सांगते लाले मेरे लाल के तिथे देवची होणे ठेलो देवरूप झाल्या मला संगतीमध्ये गेल्यानंतर अशी संगती असावी सर्वस्वाचा त्याग करावा या वो या वो बाई अनु निघाले हरी शिमग्याचे ते शिरुंग सीमावलंघन करतात ना त्या टायमाचे ह्या बंगाय सगळे घरी जाऊन वाचा सगळे सांगित अन्नही सांगितले तरी कुठं लक्षात राहत आपले पोपट मारा म्हणतात तुम्ही बोलता म्हणून आमची दुकानं चालतात विठारा कीर्तन संपलं की बुवाच्या दर्शनाला गर्दी बाबा जेवढं ऐकलं तेवढं तुमच्या चरणावर आम्ही चाललो मोकळ्या डोक्याने उंचा पात्या करायला मी एक गवळण गायली होती तुम्ही तुमच्याकडे त्या भरपूर कॅश आपल्या परिवार मला वाटतं जवळजवळ लाख भर कॅश विकले असेल बरं का ते त्याच्यात काही एक पैसा आम्हाला शिल्लक नाही राहिले काढायच्या हजार द्यायच्या साठ आणि विकायच्या चाळीस विठाला अरे व्यापारांनी करता आला पाहिजे तर तुका म्हणे ताणार नाही त्याच्या अवकाळात एकदा मी बोलाच फोन केला म्हणलं 10,000 रुपये देता का बाबा